आणि ग्रॅन्युल्स पण टाकलेला आहे बायझिन, त्यामुळे मला ह्या पराठीची क्वालिटी, उत्तम पाती आणि जे गोंडाची साईज आहे ती आपली समजा पूर्णपणे जी पाहिजे आपल्याला 4 ग्राम 5 ग्रामचं गोंडा ते पूर्ण आहे आपल्याला. कुठलं पडून झाड घ्या तुम्ही, आता झाड भरपूर आहे आणि बोंडाची साईज पडली. माझं नाव विनोद हरणे, मी वाडवणा इथे राहतो. माझ्याकडे 6 एकर शेती आहे आणि मी शेतामध्ये पराठी, कपाशी आणि सोयाबीनचे पीक लावलेले आहे आणि मला बायोजेनचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळाला आहे. मी फवारणी केली आहे आणि शेतात माल वगैरे चांगल्या प्रकारे दिसून राहिला, पीक वगैरे चांगला आहे. माझ्या शेतातील पिकाची बोंडाची संख्या चांगली आहे, प्रोडक्ट चांगला आहे, सोयाबीनचे पीक चांगल्या प्रकारे आहे, सोयाबीन पूर्ण भरलेले आहे पाणी दिल्यामुळे आणि माझ्या शेतातील पीक पूर्ण तूर वगैरे सर्व चांगली आहे. रिझल्टसाठी हाईट आहे. माझं नाव विजय मारुतराव मानकर, कोपरा कोपरा 1 मध्ये राहणं आहे मला. माझं शेत आहे 40 एकर, त्यात मी 20 एकर सोयाबीन टाकली आहे, 20 एकर तूर टाकली आहे. तर मी बायोझम मारत होते, त्याचा रिझल्ट चांगला वाटला, 50 मिली मारत असतो. त्याचं चांगलं म्हणजे शेंगा वगैरे चांगल्या भरपूर आल्या, भरण चांगलं. बाकी पिकावर बी मी हेच मारत असतो, याच्यावर मी हेच उपयोग केला. याचा रिझल्ट चांगला आहे, याचा शेंगा वगैरे याचे चांगले भरण आहे. मी हे मारतो तेव्हापासून याचं चांगलं उत्पन्न होऊन जातं.